कोपरगाव शहरालगत असलेल्या नगर मनमाड महामार्गावरील पुंतांबा चौफुलीवर मंगळवार दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 11:30 सुमारास कंटेनर व ओमिनी या चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला। यात ओमिनी गाडीतील 6 जण गंभीर जखमी झाले असून शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या जखमींना तात्काळ SGS हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरालगत असलेल्या नगर मनमाड महामार्गावरील पुंतांबा चौफुलीवर मंगळवार दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 11:30 सुमारास यातील आरोपी कंटेनर चालक मोहम्मद युसुफ अली वय 50 वर्ष राहणार रामपूर तालुका रुडकी जिल्हा हरिद्वार उत्तराखंड त्याच्या ताब्यातील कंटेनर क्रमांक HR 55 AF 42 43 हा नगरकडून मनमाडच्या दिशेने चालवीत घेऊन येत असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात कंटेनर चालवत पुंतांबा फाटा येथे औरंगाबादकडून मुंबईकडे जाणाऱ्या ओमिनी क्रमांक MH 03 AT 5277 हिला जोराची धडक दिली असून हा अपघात घडला। हा अपघात इतका भीषण होता की यातील ओमिनी चालक साहेबराव लक्ष्मण बेंडोरे वय 46 वर्ष रोहिदास दशरथ पानमन स्मिता संदीप मुंडारे सुनीता संतोष पानमन अनिताराम साळुंके संगीता साहेबराव बेंडोरे सर्व राहणार दहिसर मुंबई गंभीर जखमी झाले असून ओमिनी गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे। अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आपल्या फौजपाट्यासह दाखल झाले। गंभीर जखमींना तात्काळ SGS हॉस्पिटल कोपरगावमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। रात्री उशिरा ओमिनी चालक साहेबराव लक्ष्मण बेंडोरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात भारतीय दंडविधान कलम 279, 337, 328, 427 मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल RP पुंड हे करीत आहे। साधारणतः 12 वाजेच्या दरम्यान पुंतांबा चौफुली इथं एक इको कार या गाडीला ट्रकने एक धडक दिल्यामुळे भीषण असा अपघात घडलेला आहे। त्या अपघातामध्ये जवळपास 6 इसमपैकी 4 महिला आहेत हे जखमी झालेले आहेत। सर्व महिलांना आणि पुरुषांना जे जखमी त्यांना तातडीने SGS हॉस्पिटल रवाना केलेलं आहे। अपघात घडल्यानंतर पुंतांबा चौफुली येथील जे काही हॉटेलचे आपले वर्कर्स आहेत ते काम करून घरी जात त्यांना ते दिसलं। तातडीने त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केल्यामुळे आम्ही घटनास्थळी तातडीने पोहोचलो आणि त्या ठिकाणी लोकांना मदत करू शकलो। अशा परिस्थितीमध्ये ते जे क्रिटिकल पेशंट 2 आहेत ते SGS आता उपचार घेत आहे आणि पुढील कारवाई मी करतो। सर आमचं हॉटेल बंद होऊन आम्ही बाहेर बसलेलो होतो, त्याच्यानंतर मोठा आवाज झाला, आम्ही तिकडं धाव घेतली, ॲक्सिडेंट झालेला होता। त्याच्यानंतर आम्ही कोपरगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक साहेब देसले साहेब यांना कॉल केला, ते म्हणजे जेवढे पेशंट असेल तेवढे हॉस्पिटलला ने आम्ही लगेच तातडीने जेवढे पेशंट काढून SGS हॉस्पिटलला नेले। 4 लेडीज होत्या। कोणत्या गाडीचा अपघात झाला? एक कंटेनर होता आणि एक इको गाडी होती। यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव।